अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळाल्याची बातमी हातात येत आहे, तर ती खरी की खोटे थोड्या दिवसात सीबीआय स्पष्ट करेल. काय प्रतिक्रिया आहे वंजारीजी? नाही, राजकारण जे इतक्या खालच्या हीन दर्जाला गेलेलं आहे हे आपण अनेक प्रकरणामधून बघितलं आहे. जे सीबीआय बद्दल जर विशेष करून बोलायचं झालं तर अख्ख्या भारताने अस्ताना वर्सेस वर्मा हा जो तमाशा जवळपास बरोबर. 6 महिने हा तमाशा आपण सीबीआयच्या डायरेक्टरच्या पदावरून बघितला. त्यानंतर दुसरं की सीबीआयला हे प्रकरण गेलं कसं त्याच्यात सुद्धा एक राजकारणाचा हीन दर्जा आपल्या निदर्शनास येतो की डायरेक्टर जनरल जे सुबोध कुमार जयस्वाल होते महाराष्ट्रामध्ये त्यांचं अर्थातच या बदली प्रकरणावरून लक्ष्मी शुक्ला प्रकरणावरून विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्यावेळचे त्यांच्याबरोबर खटकलेलं होतं. तर ते सुबोध कुमार जयस्वालला सीबीआयचं डायरेक्टर पद देण्यासाठी 6 महिने त्याचा चार्ज एका पदाकडे दिला आणि त्यासाठी ह्यांना ती ज्येष्ठता प्राप्त झाली, दुसरे रिटायर्ड झाले, यांना 6 महिन्यानंतर तिथे डायरेक्टर म्हणून तुम्ही आणता. त्याचवेळी अनेक तज्ज्ञांनी याच्यातल्या सांगितलं होतं की देशमुखांविरुद्ध सुबोध कुमारचा वापर हे लोक सीबीआयचा डायरेक्टर म्हणून करणार आणि तसं ते झालं. 100 करोडचं एलिगेशन हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं, अर्थात ते हायकोर्टाच्या मार्फतीने झालं. सीबीआयकडे केस डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटने दिली नाही, हायकोर्टामध्ये जेव्हा ते पिटिशन हिअरिंगला आले तेव्हा प्राथमिक चौकशीने त्या अनुषंगाने बाकीचं करण्यासाठी सीबीआयला दिलं. सीबीआयने याच्यामध्ये एक महत्वाचं काम केलेलं आहे की हे प्रकरण मालमत्तेच्या संपादनासाठी जो असल्यामुळं याच्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट जे आहे ईडी त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा म्हणून त्यांनी ते ईडीकडे दिलं. ईडीनी त्याच्यामध्ये तपास करत असताना अनिल भाऊ देशमुखांचे दोन एक स्वीय सहाय्यक आणि एक ओएसडी शिंदे आणि पालांडे यांना अटक केली आणि त्यांच्यावरती ते डिजिटल एव्हिडन्स सायबर एव्हिडन्स मिळाला त्याची ट्रॅजेक्टरी त्याचं ट्रॅक असं सांगतं की वझेच्या गाडीमध्ये जे नोटा मोजण्याचं मशीन मिळालेलं होतं ते पैसे त्यांनी कुठून कुठून जमा केले होते ते मुंबईतले काही हॉटेलवाले मग त्यांचे स्टेटमेंट तो पैसा कुठं गेला कुठं गेला करता करता अनिल भाऊ देशमुखांच्या मुलाच्या एका संस्थेमध्ये त्या पैशाचं फायनल लँडिंग झालेलं त्यांच्या लक्षात आलं. तर या पद्धतीचा तो तपास ईडी करत आहे. आता त्या तपासातले डिजिटल पुरावे सुद्धा किती महत्वाचे आहे आणि किती त्याच्यामधून पुरावे खरेपणा निष्पन्न होऊन शिक्षेप्रतिके जाऊ शकेल याच्यावर शंका आहे. या सगळ्या सेंट्रल एजन्सी सीबीआय ईडी आणि एनएसए वगैरे यांचा तुम्ही कन्व्हिक्शन रेट बघा. म्हणजे राजकारण करण्यापुरतच हे लोक तपास करतात असं नाही, तर एखाद्या वेळी काही तकलादू पुराव्यांच्या आधारे दोषारोप पत्र सुद्धा न्यायालयात सादर करतात. ज्या सीबीआयचा 2.5 ते 3% वरती कन्व्हिक्शन रेट अजून इतिहास नाही आहे, म्हणजे 100 खटले तुम्ही कोर्टात पाठवता त्याच्यातले 3-4 खटले तुमचे कन्व्हिक्शनला जातात, मग कितपत या देशाच्या जनतेने याच्यावर तपासावरती विश्वास ठेवावा. आणि आता अनिल भाऊ देशमुखांच्या बाबतीत जसं महेशजींनी सांगितलं की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, सीबीआयने निकडेपणाने समोर येऊन बोललं पाहिजे. जसे प्रधान म्हणाले की बरोबर आहे सीबीआयचं शांत राहणं चूप राहणं हे एक प्रकारचं क्लीन चिटला आमंत्रण आहे की काय, असाही प्रकार आहे. हे लोक चूप का राहतात? आज बघा की परमबीर सिंग सारखा माणूस जो फरारी घोषित त्याच्याकडे लुकआउट नोटीस ठेवण्यात येतं त्याचं काय झालेलं आहे. या तपासी यंत्रणा खरंच निस्पृहपणे शासकीय संविधानिक यंत्रणा म्हणून जर काम करत असतील तसं चित्र दिसत नाही. वंदरी साहेब, तुमचा सगळा अनुभव जर पाहिला तर परमबीर सिंग यांचा वापर केंद्र सरकारने केलाय अगदी थोडक्यात मला सांगा. बरं, परमबीर सिंगाचाच वापर केलेला आहे. परमबीर सिंगाचं तेव्हा प्रकरण हे झालं. परमबीर सिंग नाही, परमबीर सिंग यांना हे कळत नाही की माझा वापर होतो म्हणून. नाही, परमबीर सिंगासमोर ट्रॅप आहे ना. परमबीर सिंगासमोर अरेस्ट होण्याचा ट्रॅप आहे. आज ज्या माणसावर लुकआउट नोटीस ठेवण्यात आलेला आहे हे लोक कसे हेरले जातात की एखाद्याला एखाद्या गोष्टीची भीती असेल मग बघ तुला त्या भीतीपासून आम्ही संरक्षण देऊ शकतो, कोणी संरक्षण तुला देणार नाही. तुझ्यावरती महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी गुन्हे नोंद आहेत, आम्ही तुला संरक्षण देऊ, ये ना आमचं काम कर.
अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्या बरोबरीने काही भाडोत्री फी घेणारे वकील ठेवलेले आहेत आणि ते सगळं मिळून कुराळ उठवत असतात. ही सगळी यंत्रणा ज्या एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीच्या माध्यमातून राबवली जाते ना विलास, हे बघण्यासारखं आहे. आणि याच्यावरती एक सुंदर डॉक्युमेंटेशन, म्हणजे संदीप जे असतील तू आहे, तुम्ही याचं डॉक्युमेंटेशन बघा. ह्या काळाचा इतिहास लिहिला जाणार की या काळात भारतामध्ये मुंबई पोलीसमध्ये हे असं झालं होतं. आज हे बोलताना मला खरोखर वेदना होतात. या मुंबई पोलीसमध्ये 30 वर्ष गणवेशात मी नोकरी केलेली आहे की आज गृहमंत्री साहेब या त्या कोर्टामध्ये बेलसाठी भटकतात. कमिशनर हा परागंध झालेला आहे, त्याच्यावरती लुकआउट नोटीस निघालेला आहे. अरे तेलगू प्रकरणामध्ये पण कमिशनर अटॅक झाला, आर एस शर्मा आणि श्रीधर वगैरे, त्यावेळी तुला माहित आहे तेव्हा हे लोक पळाले नाहीत, असे कुठं लपलेले नाही. काय लेवलला गेलोय आम्ही, काय लौकिक आणि काय ना होतं, कुठल्या लेवलला आणून ठेवलंय. ही खरी पाप आज हे राजकारणी या प्रशासकीय पोलीस यंत्रणेला हाताशी धरून करतायत ना, यानं येणारा काळ क्षमा करणार नाही, याची मोठी किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागणार आहे. गृह मंत्रालय जे आहे, गृह खातं जे आहे, राज्याचं गृह खातं, तो त्याचे अधिकार काय, ते शोधून काढू शकतात परमवीर सिंग यांना. ते परमवीर सिंग यांच्या संदर्भात ज्या प्रकारे गुन्हे दाखल झाले त्याचं इंट्रोगेशन करू शकतात, अगदी करू शकतात. राजकीय पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून महेशजींची अपरिहार्यता मी समजून घेतो आणि त्या पलीकडे जाऊन मी असं सांगतो की गृह मंत्रालयाला याची कल्पना आहे की परमजीत सिंग हे कुठल्याही इन्क्वायरीसाठी समोर येत नाही, त्यांना बोलवलेल्या आयोगासमोर आलेले नाही, त्यांचा दिलेल्या पत्त्यावर ठावठिकाणा लागत नाही, म्हणून ते कदाचित विमानाचा उपयोग करून घेऊन फॉरेनला जातील, म्हणून देशातल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नोटीस जारी करण्यात आली ज्याला आपण लुकआउट नोटीस म्हणतो. ही लुकआउट नोटीसची प्रक्रियाचमुळे असं सांगते की हा माणूस बाहेर पळून जाण्याची शक्यता आहे, त्याचाच अर्थ तो दिलेल्या पत्त्यावर सापडत नाही. आता ही जी क्लिप आलेली आहे की नेपाळ मार्गे गेलेला, हे कितपत खरी आहे कितपत खोटी आहे काही माहित नाही. पण इथं रास्त प्रश्न जो निर्माण झाला तो असा आहे की गृहकाथ्यांनी याच्यावर श्वेतपत्रिका जारी करून त्याला 83 सीआरपीसी प्रमाणे फरारी एक्सकॉन्डर काहीतरी घोषित करा ना. बरोबर. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, तो सर्व्हिस मध्ये आहे अजून, ते सर्व्हिस मध्ये आहेत अजून. त्यांच्यावर डायरेक्टर जनरल होमगार्डन, त्याचं सिव्हिल डिफेन्सची जी पोस्टिंग आहे ती पोस्टिंग तशीच आहे. त्याचं तुम्ही सस्पेन्शन काढू शकता, त्याच्यावर डिसमिसल तुम्ही सबमिट करू शकता केंद्र शासनाला. नो डाऊट अंतिम आदेश केंद्राचे असतील, पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करत नाही. मग कधीतरी होतं कसं की सन्माननीय शरद पवार साहेब जाऊन मोदींची किंवा शहांची भेट घेतात, इकडे सुद्धा बंद दरवाजामध्ये देवेंद्रजी उद्धवजी बरोबर बसून काहीतरी चर्चा करतात. लोकांच्या मनामध्ये सुज्ञ जन जे आहेत या महाराष्ट्रातले, त्यांच्या मनामध्ये एक संशयाची सुई कायम असते की हे नेमकं चाललंय काय. गृहमंत्री सगळी बिली बघत असं असं तर वाटत नाही लोकांना. पॉसिबिलिटी नाकारता येत नाही, हे राजकारण आहे, तिथे काही होऊ शकतं. मी क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा शब्द ठासून वापरला. संदीपजी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी म्हटले, पण दिस इज पॉलिटिकली क्रिमिनल कॉन्स्पिरसी. हा गुन्हा आहे, शुद्ध गुन्हा आहे अशा प्रकारची हे करणं. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने गृह मंत्रालयाचं एक मंत्र्याला ज्या माणसाने एवढं लांछित करून हे लावले, आरोप लावले त्याच्यावरती, आज ते बेल घेण्यासाठी फिरत आहे. यंत्रणेचं आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र पोलीसच्या इब्रतीचं इतकं वाभाड ज्या माणसांनी जगभर देशभर काढलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही कुठला कोड ऑफ कंडक्ट तुम्हाला अडवतो त्याच्यावर ऍक्शन घेण्यापासून. गृह खातं काय ऍक्शन घेत नाही, उलट तर गृह खात्याने ही ऍक्शन प्रथम घेतली पाहिजे. एक मानदंड कायम केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जसा कितीही वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असेल त्याला कायद्यापुढे जाता येणार नाही, कायदा हा सगळ्यांना समान आहे. या ठिकाणी मला सांगा प्रामाणिकपणे, एखादा कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर एसीपी डीसीपी असता तर तुम्ही सोडला असता का, त्याचे काय हालत झाली होती. केवळ तो कमिशनर आहे, त्याचे काहीतरी राजकीय लागेबांधे आहे, बीजेपीने त्याला अपहरण करून हाताशी धरलेला आहे आणि त्याच्या थ्रू सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे. इतकं न समजण्यासारखी महाराष्ट्राची जनता खुळी आहे असं वाटतं की काय तुम्हाला, हे सगळं समजतंय. निश्चितच वंजारी साहेबांचं म्हणणं त्यांच्या पद्धतीने रास्त आहे.